शिवसेनेचा उमेदवार उभा करायचा असं काही निर्णय झालेला आहे? नाही, असा कुठलाही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडी म्हणून हातकणंगलेची सीट उद्धव ठाकरे साहेब राजू शेट्टींच्याबरोबर बोलून राजू शेट्टींना पाठिंबा द्यावा या पद्धतीची चर्चा महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये संजय राऊत साहेबांनी सांगितलेली. आणि म्हणून त्यांचा जोपर्यंत यस नो येत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीमध्ये तशा पद्धतीचा निर्णय काय होईल हे आत्ता मी सांगू शकत नाही. परंतु काल उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांचे शिवसेनेचे सगळे लोक हातकणंगले बोलवून घेतले आणि त्यांच्याशी या संदर्भातली चर्चा केलेली आहे ती आमच्यापर्यंत नाही आहे. ती कदाचित शिवसेनेची लोकं तुम्हाला सांगू शकतील. आणि म्हणून एक प्राथमिक बैठक उद्या समजा महाविकास आघाडीनं ठरवलं की पाठिंबा राजू शेट्टींना द्यायचा, आमची बैठक व्हायला पाहिजे. म्हणून एक प्राथमिक बैठक बाबा आमचे BLA काय नेमलेले आहेत, मेळावे काय घेता येईल का, कशा पद्धतीनं आपल्याला या निवडणुकीमध्ये सामोरं जाता येईल. शेवटी शिराळा आणि वाळवा हे दोन मोठे तालुके जयंत पाटील साहेबांच्या प्रभावाखाली असणारे तालुके आहेत. शिरोळमध्ये काँग्रेसची ताकद आहे, पूर्वी उल्हास पाटील तिथं शिवसेनेचे आमदार म्हणून काम करलेत. हातकणंगल्यात राजू आवळे आमचे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या उलटं 2 नंबर मतं मिळालेले सुजित मिंचेकर आता महाविकास आघाडीमध्ये आहेत. शाहूवाडीमध्ये सत्यजित पाटील हे 2 नंबर 1 लाख मतं घेतलेला व्यक्ती महाविकास आघाडीमध्ये आहे. करण गायकवाड आमचे काँग्रेसचं काम करतायत, ते महाविकास आघाडीबरोबर आहेत. अमर पाटील ते महाविकास आघाडीबरोबर त्या ठिकाणी आहेत. इचलकरंजीमध्ये आमचे महाविकास आघाडीचे नगरसेवक आणि जे काय सगळे गट आहेत, सगळे गट हे एकत्रितपणे आहेत. आणि फॉर्मिडेबल ताकद ही महाविकास आघाडीची ह्या मतदारसंघात सुद्धा आहे. आणि ही ताकद शेवटी जो निर्णय होईल महाविकास आघाडी त्याच्या पाठिंबा लागली पाहिजे. आमचा उद्देश काय, भाजपला पराभूत करणे. आणि म्हणून उद्या राजू शेट्टींना पाठिंबा देण्याचा निर्णय किंवा राजू शेट्टींच्या बाबतीत वरच्या स्तरावर जर काही निर्णय झाला तर कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, काय नियोजन केलं पाहिजे याची चर्चा करणं अभिप्रेत आहे आम्हाला. नाही, या संदर्भात विषय कसा झालाय, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे साहेब या बाबतीत निर्णय घेतील असं तिन्ही चारही पक्षामध्ये ठरलेलं आहे. आणि म्हणून ती जबाबदारी त्यांची असणार आहे. ते काय निर्णय घेतात याच्यावर महाविकास आघाडीत बैठकीत चर्चा होईल. कदाचित आता राहुलजींची सभा आहे त्याच्या आधी किंवा नंतर महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्याबद्दल योग्य तो निर्णय होईल असं आम्हाला वाटतंय. साहेब शाहू महाराजांना बिनविरोध करण्याचं आवाहन तुम्ही केलं होतं, झालं ते जुना साहेबांनी दोन आरोप केले. एक म्हणजे तुम्ही शब्द पार्टनर नेता आहेसा, दुसरा म्हणजे आपल्या गाड्यातला हार तुम्ही दुसऱ्या आता कसं आहे, आता ते आव्हानात्मक भाषा तिने 1-3 महिन्यापूर्वी केली असती तर बरं झालं असतं, मला निर्णय घेता आला असता त्यावेळी. कसं आहे, आव्हानाला भिनारा बंटी पाटील नाही आहे. ज्यावेळी कोण आव्हान देते त्यावेळी तो मैदान सोडणाऱ्यांपैकी मी नाही आहे. हे आता त्यांना माहित आहे शाहू महाराजांची उमेदवारीसाठी आम्ही प्रयत्न करतोय, काँग्रेसला ती सीट मिळावी यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. महाविकास आघाडी म्हणून शाहू महाराजांना आम्ही सगळेजण या उभे करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. सगळ्या गोष्टी आता बऱ्यापैकी पुढे गेलेल्या आहे. आत्ता बोलण्यात काय अर्थ नाही, 3 महिन्यापूर्वी बोलले असते तर मग मी उत्तर त्याला समर्पक दिलं असतं. काही आता शेवटी मी म्हटलं तसं, ही निवडणूक जनता विरुद्ध महायुती आहे. जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि आज शेतकऱ्यांचे अडचणी, विद्यार्थ्यांच्या अडचणी, बेरोजगारी, महागाई हे सगळे मुद्दे प्रचंड प्रमाणात आहेत. आणि म्हणून या मुद्द्यावरच ही निवडणूक पुढच्या काळामध्ये होईल आणि आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल. देशात एक वेगळं वातावरण आहे, निश्चितपणे इंडिया आघाडीची सत्ता देशामध्ये येणार, काही अडचण येणार नाही. काय आज संजय मंडलिकांच्यावर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. उमेदवारी महायुतीची फायनल होऊन ते काय फासे पडतील सांगता येत नाही. आज मला कुणावर टीका करायची नाही, उद्या कोण माझ्या स्टेजवर असेल मी सांगू शकत नाही. त्यामुळं आज मला कुणावरही मला बोलायचं नाही. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसला तिकीट मिळावं, शाहू महाराजांनी उभा राहावं, ही माझी भूमिका फर्म आहे, त्यात कुठलाही बदल नाही. आता महायुतीचे उमेदवार कोण होतात हुदे झाल्यावर सगळी गणित स्पष्ट होतील ना, कारण की वेळ्या भोपळ्याचं नातं तिथं प्रचंड आहे. आमच्याकडे तसं नाही आहे, आमच्याकडे तसा विषय नाही आहे.
तिकडं मात्र प्रचंड वेळ्या भोपळ्याचं नातं आहे, त्यामुळे ते स्पष्ट होईल निर्णय झाल्यावर. काही मला माझा त्यांच्याशी संपर्क नाही, माझी त्यांच्याशी कुठली चर्चा नाही, त्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकत नाही. आज नाही, आज आजचं उद्याचं काय हे आज बोलणं, निर्णय होईपर्यंत मी त्याच्यावर बोलण्याचं युक्तिक नाही. ही जागा आहे ती शिवसेनेची होती आणि काँग्रेसला 30 ते 35 वर्षापासून मिळते. ही जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी एक षडयंत्र आहे अशा पद्धतीचा आरोप देखील माडिक यांनी केला. आता आमच्या पक्षातलं त्यांना काय माहित काय चाललंय, त्यांच्या पक्षात काय काय चाललंय, आता ते तिकीट डिक्लेअर झालं माहितीचं बोलतो मी, काय काय त्यांनी काय काय केलंय ते कुठला काय तसा काय विषय नव्हता. त्यांची इच्छा होती की मी लढवू नये, परंतु मी त्याला मान्यता दिली नव्हती. त्यावेळी सुद्धा माझी भूमिका तीच होती, तो विषय वेगळा आणि हा विषय वेगळा. आणि तुम्ही बिनविरोध निवड झाल्यावर सुद्धा तुम्ही बघू शकताय ना माझे वर्तमानपत्रातले तुमच्यावर जे कटिंग आहे, तुम्ही त्याचा रेफरन्सेस घ्या ना, म्हणजे मी बोललेलो आहे त्याच्यावर स्पष्ट त्याच वेळी केलेला आहे. नाही मला वाटते ही निवडणूक जिथं उमेदवार बदलायच्या चर्चा महायुतीत चालू झाल्या त्याच्यावर ओळखायचं आपल्याला की काय परिस्थिती येणार आहे. सांगलीच्या संदर्भात विशाल पाटील काँग्रेसकडून फायनल आहेत असं सांगतायत, मग चंद्रहार पाटील सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरून इच्छुक आहेत. नाही, आमची सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी ही प्रामाणिकपणे काँग्रेस म्हणून आमची इच्छा आहे. कारण की आम्ही मागच्या वेळी देखील ती युतीमध्ये राजू शेट्टींना आम्ही दिली, राजू शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेतनं विशाल पाटील उभारले, गोपीचंद पडळकर आहे त्यावेळी अपक्ष उभारले, दोघांच्या मताची बेरीज बघितली तर ती जागा मागच्या वेळी सुद्धा आम्ही निवडून काँग्रेसला विजयी झाली असते. परंतु आत्ता आमची इच्छा आहे की ती काँग्रेसला मिळावी. ठीक आहे, शिवसेनेला देखील वाटते की ती जागा त्यांना मिळावी, त्याबद्दल दुमत नाही. आणि मला वाटते महाविकास आघाडीमध्ये हा निर्णय योग्य पद्धतीनं होईल, कुठल्याही पक्षावर अन्याय न होता चांगल्या पद्धतीनं निर्णय होईल अशी आम्हाला खात्री आहे. नाही, शेवटी आता हे कसं आहे, शेवटी 3-4 पक्ष आहेत, वंचितची चर्चा अजून चालू आहे, मग ते सगळ्या चर्चा झाल्याशिवाय एखाद्या उमेदवारी डिक्लेअर होणं हे संयुक्तिक नाही. अरे म्हणून होईल 4-5 दिवसात, त्यातमध्ये काय फार अडचण आहे असं काय विषय नाही. त्यात अजून महायुतीचे तर कुठं, अजून वाटपच चाललं आहे सीट वाटप महायुतीचं. आमच्यात निदान सीट वाटप होऊन बऱ्याच चर्चा पुढे गेलेल्या आहेत. मी एक महिन्यापूर्वी तुमच्या माध्यमातूनच एक स्टेटमेंट दिलं होतं की भाजप 38 जागा लढणार आहे आणि दोन्ही पक्षाला 5-5 जागा द्यायचं नियोजन आहे. हे 1.5 महिन्यापूर्वी मी बोललो होतो. आता ते किती जागा मिळतात त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देऊयात, कुठल्या जागा कट होणार, काय होणार. आता कोल्हापुरातलं वातावरण तुम्ही बघताय, लहातकलंगल्यामध्ये 3 तुमच्या माध्यमातून आम्हाला कळालं की 3 अपक्ष आमदारांनी विद्यमान खासदारांना विरोध केला असं आम्ही प्रसारमाध्यमातून कळालेलं आहे. आणि म्हणून जे वेळ्या भोपळ्याचं सगळं नातं हे आता तिकीट डिक्लेअर झाल्यावर लक्षात येईल सगळीकडं. नाही मग ते लोकसभा कळेल आता चित्र दिसेल, लोकांनाही लक्षात येईल की बाबा हे एकत्र कशासाठी आलेले आहेत. नाही माझी काही चर्चा नाही, वरिष्ठ पातळीवर उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी चर्चा करतायत, तेव्हा माझा डायरेक्ट चर्चेचा काही विषय येत नाही. नाही आम्हाला शिवसेनेचं पक्षाचं काय चाललंय मी त्याच्यावर वक्तव्य करणं चुकीचं आहे, माहीत असलं तरी. कुठला नाही आहे माझं म्हणणं आहे, 10 वर्षाचा कार्यकाळ घेऊन कामावर मतं मागा ना, कामावर मतंच मागता येत नाहीत. कशावर मागणार, सिलेंडरच्या दरावर मागणार का, महागाईवर मागणार का, सोयाबीनचा दर कमी पडला त्याच्यावर मागणार का, MSPच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही त्याच्यावर मतं मागणार, शेतकरी आंदोलनं मागणार, मणिपूरमध्ये महिलांच्यावर झालेले अत्याचारावर मागणार, कशावरही मतं. ज्यावेळी आता मी ज्यावेळी बोलतो, मी भाषण करतो, मी म्हणतो थेट पाईपलाईन केली आहे मला मतं द्या, ठीक आहे त्याच्यावर टीका होईल काय होईल ते होईल, कारण मी बोलतोय ना, हा आम्ही केलेलं काम सांगतोय ना. आम्ही सांगितलं केशवराव भोसलेचं काम आम्ही केले, आम्हाला मतं द्या, न्याय संकुलला निधी आणला आम्हाला मतं द्या, म्हणून आम्ही जाहीरपणे त्या ठिकाणी सांगतोय.
तर तसं 10 वर्षाची कामं सांगू देत नाही की काय नेमकं केलं, मग मुद्दे दुसरे आणायची गरज पडत नाही. आता काय माहित नाही, आता ते बिलं निघणार आहेत काय कॉन्ट्रॅक्टरना माहित, आता घोषणा एवढा झालेत, बिलं निघावीत एवढी अपेक्षा. कामं होण्याबद्दल अडचण नाही, निधी आला पाहिजे, पैसे आले पाहिजेत, दुमत नाही, कामं दर्जेदार झाली पाहिजेत आणि कॉन्ट्रॅक्टरना पैसे सुद्धा मिळाले पाहिजेत, नाहीतर घोषणा व्हायच्या, कामं चालू व्हायची आणि पैसे मिळायचे नाहीत. आर्थिक परिस्थिती काय आहे शासनाची, परवाच्या बजेटमध्ये आपल्याला लक्षात आले, कर्जाचा बोजा किती वाढलेला आहे. मानसी आज राज्यातल्या जनतेवर किमान 61,000 रुपये प्रत्येक माणसावर कर्ज झालेलं आहे, आणि म्हणून या परिस्थितीमध्ये नेमकं विकासात्मक कामं करत असताना ती व्यवस्थित आणि चांगली व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्र कर्नाटकनंतर हरियाणात देखील तीच परिस्थिती दिसते. काल मुख्यमंत्री बदलण्यात आले, सहयोगी पक्षाचे 6 ते 7 आमदार भाजपकडे चर्चा आहे अजूनही नाही. म्हणून मी म्हटलं तसं, मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की CA चा, 10 वर्षाच्या कामावर मतं मागितली पाहिजेत तुम्ही. आता नवीन मुद्दा, तुम्ही इलेक्शनच्या तोंडावर नवीन मुद्दे आणायचं कारण काय, म्हणजे त्यांचा आता नवीन उमेदवार देणं याचा अर्थ काय? मागच्याचे बॅगेज आहे ते घेऊन जाऊ शकत नाही लोकांच्या समोर, मागच्याचं कार्य घेऊन जाऊ शकत नाही म्हणून नवा उमेदवार देणे, फ्रेश आला की आता चला आम्ही नवीन सुरुवात करतो, हे हा हा एक ट्रेंड त्यांना सेट झालेला. गुजरातमध्ये त्या पद्धतीनं त्यांनी सक्सेस मिळवला, मध्य प्रदेश राजस्थानमध्ये नवे उमेदवार टाकल्यानंतर निवडणुकीत यश मिळालं, आणि मग मागच्याचा कार्यकाळ विसरला जातो आणि नव्याकडं लोक आकर्षित होतात. हा एक ट्रेंड पॅटर्न, इलेक्शन जिंकण्याचा पॅटर्न आहे, हा विकासाचा किंवा कुठलाही पॅटर्न नाही, तर इलेक्शन जिंकण्यासाठी काढलेला पॅटर्न आहे. आणि म्हणून मग उमेदवार बदलावे का लागतात? 10 वर्ष खासदार असणारे, 15 वर्ष खासदार असणारे उमेदवार बदलायला लागले नाही पाहिजे, त्यांचं काम चांगलं असेल तर. आणि म्हणून नवा एक ट्रेंड किंवा पॅटर्न आणायचा, मग त्याच्या भोवतीने इलेक्शन घेऊन जायचा हा प्रयत्न. काही काही फायदा होणार नाही. नाही मग तेच की महायुती, म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश महायुतीच, जनता विरुद्ध महायुती असा विषय साधारणपणे आहे. नाही, त्या संदर्भात मला शेतकरी सगळे भेटायला आले होते, मी त्या जे ज्यांच्यावर अन्याय होतोय त्याला काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा त्याच दिवशी मी त्यांना दिलेला आहे. आणि हा अन्यायकारक रस्ता आहे, कुणाला तरी गृहीत धरून कॉन्ट्रॅक्टरांना काम मिळवून देण्यासाठी काढलेला हा मार्ग आहे. ह्याला एक धार्मिक नाव देण्याचं, धार्मिक नाव देऊन तो लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणीचा. एक्झिस्टिंग रस्ते आहेत, ते एक्झिस्टिंग रस्ते तुम्ही वाढवा, कुणाची अडचण त्यामध्ये असणार नाही. परंतु शेतकरी देशोधडीला पाठवून नवं काहीतरी आम्ही करायला लागलो आहे, आणि मग त्याला या पद्धतीचं एक चित्र दिलं की मग लोकांना वाटतं अरे विरोध कसा करायचा, अरे हे ह्यासाठी चाललंय, असे एक वातावरण करायचं. परंतु त्याच्या मागचा अजेंडा हे कॉन्ट्रॅक्टरना काम मिळवून दिलं, याच्या पलीकडचा कुठलाही अजेंडा या रस्त्याचा नाही. राहुल गांधींची भारत मेळा यात्रा आली आहे,